नहीं, आज जैसे प्रेडिक्ट हुआ था, आज सुबह से बारिश अच्छी हुई यहाँ पर। लगभग 9-9:30 बजे तक बारिश थी, और इसलिए पहले 7 से 9 के टपके में वोटिंग 10% के ऊपर नहीं जा सकी। अभी अभी वोटिंग पिकअप हो रही है और अभी 40% के घर में पहुंची है। मुझे लगता है 6 बजे तक ये 60 के आसपास जाएगी। सर, मशीन में कोई बंद पड़ने की ऐसी कोई कंप्लेंट अगर आपको? हाँ, 2-4 जगह मशीन बंद पड़ी थी, कुछ जगह वीवीपैट खराब हुए थे, वो उन्होंने चेंज करवाया, वो तो होता ही है। सर, बारिश की वजह से जो इफेक्ट हुआ है तो क्या कुछ टाइम बढ़ के मिलना चाहिए, ऐसा कुछ लगता है आपको? नहीं, बारिश के वजह से इफेक्ट ये हुआ है कि जो कुछ कुछ बूथों पर इतना पानी भरा हुआ है कि वहाँ पर जाने के लिए तकलीफ लोगों को, मतदाताओं को हो रही है। तो ऐसे कई बूथ मैंने आज सुबह से देखा हूँ कि जहाँ जाने को तकलीफ़ हो रही है, कीचड़ में से लोग जा रहे हैं, और इसलिए टर्नआउट कम हो रहा है कि कीचड़ में से जाने को मतदार थोड़ा कतरा रहा है। तो वो मुझे लगता है अभी धूप निकली है, अभी सूख जाएगा तो 6 बजे तक हो जाएगा। नांदेडमध्ये अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये लोक युतीच्या बाजूने मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। पावसाचं वातावरण आहे, तरी सुद्धा प्रत्येक बूथवर प्रचंड गर्दी आहे आणि निश्चित युतीच्याच उमेदवारांचा विजय होणार आहे। दक्षिण मतदारसंघातून सौभाग्यवती ठरलेले काय कसे 100% विजय होणार आणि बंडखोर उमेदवारांचे देखील बंडखोरांना 15-20 हजाराच्या वरती मतदान मिळणार नाही। केवळ पैसे वाटून मतदान होत नसतं, पैसे वाटून जर जर राजकारण करता आलं असतं तर धंदाणगी लोक या देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाले असते। लोकांना समाजामध्ये काम करणारे लोक हवे असतात आणि लोक ते बघत असतात, त्याच्यामुळे मतदान 100% महायुतीच्या उमेदवारांनाच होणार आहे। राज्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार आपल्या मतदारसंघात आहे, दक्षिण मतदारसंघातून काय इंटीन मशीन ही खरं म्हणजे परंपरा झाल्यासारखी झाली। मागच्या निवडणुकीमध्ये मी उभा होतो त्यावेळेस सुद्धा 39 उमेदवार होते आणि याही वेळेस 38 उमेदवार आहेत। जाणीवपूर्वक आमचे विरोधक असे बंडखोर उभे करून अशा प्रकारची एक लोकशाहीची थट्टा या मतदारसंघामध्ये करत असतो। पावसामुळे पूर्ण म्हणजे मतदानावर परिणाम होतोय का? थोडासा सकाळी सुरुवात जी आहे धीम्या गतीनं झालेली आहे, परंतु लोक आता उत्साहाने बाहेर पडायला लागलेले आहेत। जिल्ह्यामध्ये किती उमेदवार निवडून येतील? 9-9 युतीच्या जागा 100% निवडून येणार आहे। आता मतदान तुम्ही केलं, काय पहिली निश्चित विजयाचं चिन्ह दिसत आहे ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच रोजच्या रोज विजयाचे शकून सगळीकडे होत आहे, त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा विजय हा महायुतीचाच होणार याच्यावर माझा 100% विश्वास आहे। काही बंडखोर देखील निवडणूक रिंगणात उतरले, काय त्यांचं आव्हान कसं आहे? बंडखोर पडण्यासाठी उभे राहिलेले, त्याच्यामुळे ते निश्चित विजय हा महायुतीचाच राहणार आहे। त्याचे 100% काँग्रेसचा उमेदवार देखील आहे, सगळ्याच पक्षांचे उमेदवार आहेत, परंतु एक विरुद्ध बाकी सगळे, त्याच्यामुळे 100% विजय हा आपलाच होणार आहे। कारण 80% मतदार हे महायुतीच्या बाजूने आहे आणि बाकी सगळं उरलेल्या लोकांमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे पावसामुळे मतदानावर परिणाम होते। सुरुवातीला झाले थोडंफार कमी प्रमाण होतं, परंतु 100% आज मतदार बाहेर पडतात, जागरूक झालेले आहेत। शासनाने देखील मतदान करण्याबद्दल खूप जनजागृती केल्यामुळे प्रत्येकजण हळूहळू आणि आता पावसाचा जोर कमी पडला आहे, त्याच्यामुळे निश्चितच प्रत्येक मतदार बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावेल याची मला निश्चित खात्री आहे।